तर एकूणच्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी जनतेला मराठी एकीकरणाच्या फाटाफुटीवर काय वाटतं याबाबत त्यांच्याशी थेट बातचीत करून जाणून घेतलं त्यांचं मत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत पण या ठिकाणी माझ्या शेजारी जे बसलेली लोकं आहेत हे पाहिल्यानंतर कुठल्या प्रचार सभेला आलेले नाही आहेत तर हे आहेत सीमा भागातील मराठी बांधव बेळगावमधली मराठी बांधव बेळगावमध्ये बेळगाव दक्षिण असेल बेळगाव उत्तर असेल खानवापूर असेल ग्रामीण भाग असेल या भागामध्ये मराठी भाषिकांमध्येच बंडखोरी झालेली आहे त्यामुळंच हे सगळे चिंतेत आहेत आपल्या उमेदवाराचं काय होणार आपल्याच महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेकी झाल्यामुळं आपलेच उमेदवार हरणार का अशा प्रकारची चिंता यांना सतावते त्यामुळेच हे सगळी सगळे मराठी भाषिक या ठिकाणी जमून नेत्यांनी एकत्र यावं आणि एकच उमेदवार द्यावा अशा प्रकारचा आग्रह ते धरत आहेत आपण या सगळ्या मराठी भाषिकांच्या बोलूयात त्यांच्याशी बोलूयात की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय खतखत आहे मला सांगा एकीसाठी खूप सारे प्रयत्न सुरू आहेत आत्तासुद्धा तुम्ही आलेला नेमकी भावना काय तुमची महाराष्ट्र एकीकरण समितीनं आजपर्यंत एकच उमेदवार दिला होता आज सगळं सर्व विधानसभेच्या चारही जागामध्ये नाही एकास एक असे म्हणजे नाही उभे ठाकलेले आहेत तेव्हा एकास एक हे आमचे जर दोन जर उमेदवार झाले तर आमची एकही सीट येऊ शकत नाही हे हंड्रेड पर्सेंट आहे तेव्हा समितीच्या नेते मंडळीनं एकत्र येऊन या चारी जे विधानसभेचे जे क्षेत्र आहेत या ठिकाणी फक्त एकच उमेदवार द्यावा आज आम्ही जे उमेदवार आम्ही विधानसभेमध्ये जे पाठवत असतो ती फक्त फक्त आणि फक्त म्हणजे लोकेच्छा निर्माण करण्यासाठी आम्ही पाठवत असतो आणि हे लोकेच्छा निर्माण करत असताना नेतृत्वाची ईर्ष्या जी फक्त नेतृत्व करणाऱ्या मंडळीमध्ये निर्माण झालेली आहे ती जी बेकी खेदाची बाब आहे ज्यावेळेला अशोक चव्हाण या ठिकाणी प्रचाराला येतात त्यावेळेला त्यांना विरोध केला जातो त्यांच्या विरोधात घोषणा दा केल्या जातात काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय पण तुमच्याच नेत्यांमध्ये एकी नसेल तर त्यांना झेंडे दाखवणे योग्य वाटते का या राष्ट्रीय पक्षाच्या लोकांना झेंडे दाखवायला पाहिजे ते योग्य आहे ही जी आमच्या समितीमध्ये जी बेकी निर्माण आहे ती एकी निर्माण एकी करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी आमचा धडा चालू आहे कॅमेरामॅन सिद्धेस प्रताप नाईक झी मीडिया बेळगाव चोवीस तास रहा एक पाऊल पुढे